राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जाणीव चॅरिटेबल ट्रस्टनं सारी रात्र हे नाटक सादर केलं बादल सरकार यांनी लिहिलेल्या मूळ नाटकाचा अनुवाद पु ल देशपांडे यांनी केलाय एक अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयाला स्पर्श करणाऱ्या नाटकाचा प्रयोग करणं तितकंच सोपं काम नाही मात्र दिग्दर्शक आणि कलाकारांनी हे शिवधनुष्य बऱ्यापैकी पेललंय किंबहुना सारी रात्र या नाटकानं प्रेक्षकांना एक अंतर्मुख करायला लावणारा अनुभव दिला जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था व्यसनमुक्तीच्या कामात आहे व्यसनमुक्तीसाठी काम करताना रुग्णांची मनही धुंडाळावी लागतात त्यामुळेच दिग्दर्शक रविदर्शन कुलकर्णी यांनी स्त्रीमनाचा धांडोळा घेणारं नाटक स्पर्धेत सादर करण्याचं ठरवलं असावं भारतीय रंगभूमीला आजवर ज्या नाटकांनी प्रभावित केलंय त्यामध्ये बादल सरकार यांचं सारी रात हे नाटक उल्लेखनीय आहे पु ल देशपांडे यांनी हे नाटक मराठीत आणलं आणि अशी दमदार संहिता सादर करण्याची जबाबदारी जाणीव चॅरिटेबल ट्रस्टनं जाणीवपूर्वक स्वीकारली असावी दिग्दर्शक कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी उत्तम समन्वयक ठेवत राज्यनाट्य स्पर्धेत सारी रात्र हे नाटक सादर केलंय रविदर्शन कुलकर्णी संजय हळदीकर ही मंडळी रंगभूमीशी जोडली गेली आहेत त्यामुळंच त्यांनी नाटकाचा आशय नेमकेपणानं पोचवताना त्यातील तरणपणा हरवू दिला नाही नेपथ्य ही नाटकाच्या विषयाला न्याय देणारं आणि विचारपूर्वक केलं गेल होतं प्रकाश योजना ही उत्तम झाली विपुल देशमुख आणि गंधारजोग यांनी संहितेला पूरक पार्श्वसंगीत दिलं तर कल्याणी फडणीस आशीष जाधव श्रीपाद पाटील यांनी कसून मेहनत घेऊन आपापल्या भूमिका सादर केल्या नवरा बायकोच्या आयुष्यात सारं काही ठीक चाललेलं असतं दोघांचे एकमेकांवर प्रेमही असतं एकमेकांना कसलीही कमतरता जाणवणार नाही याची दोघेही काळजी घेत असतात पण तरीही आपण ज्याला सुख म्हणतो त्यातून जीवनाची सार्थकता झाली आहे का आयुष्यात नेमकं काय हवं असतं असे अनेक प्रश्न पडतात आणि एका अर्थी वास्तववादी जाग येते हे दाखवणारं हे नाटक आहे जाणीव चॅरिटेबल ट्रस्टनं नाटकाला आशय त्याची सामाजिक गरज समजून घेऊन सारी रात्र हे नाटक सादर केलं त्यामुळं प्रेक्षकांना या नाटकाची चांगली अनुभूती मिळाली